नमस्कार मंडळी, खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हा चॅनल सब्सक्राइब केला नसेल, लाईक केला नसेल, शेअर केला नसेल तर आजच आणि आत्ताच करा। कारण का ज्यांना खिल्लारच्या मूळ स्वरूपाच्या गोष्टी बघायच्या आहेत आणि खिल्लार पालकांचं ज्यांना खरंच मूळ स्वरूपाचं मत ऐकून घ्यायचं आहे आणि ज्यांना कोणाला वाटतं की बाबा समोर गेल्यानंतर आणि चित्रीकरणमधून जवळपास सारखं दिसावं, तर कमीत कमी अशा लोकांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। कारण आपल्या चॅनलमधून ज्या काही गोष्टी तुम्ही बघणार आहात त्या बघितल्यानंतर तुम्हाला निर्णय घेण्यासाठी बराच वेळ लागणार नाही, कमी काळात तुम्ही निर्णय घेऊ शकता। आणि स्वतःच्या जीवाला जर प्रत्येक गोष्टीची या जगात मरेपर्यंत खात्री करून घ्यायची असेल तर एक वेळ स्वतः अवश्य भेट देऊन यायलाच पाहिजे। सोशल नेटवर्कवरती सर्वच विश्वास ठेवून सर्वच कामं घडतील असं नाही। जर तुम्हाला तुमचा विश्वास जागा करायचा असेल आणि सत्य परिस्थिती जर जाणून घ्यायची असेल आणि आपल्या मनातल्या शंकेचं निरसन जर करायचं असेल खिल्लार दुनियेतील, तर त्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोचत चला आणि त्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल त्या अनुभवाच्या आधारे तुम्ही स्वतः एक आत्मविश्वासाने खिल्लार संगोपनाला सुरुवात कराल। आणि कोणत्या प्रकारचे खिल्लार संगोपनाला सुरुवात करावी लागेल, का करावी लागेल आणि कोणत्या बैलाचं वासरू आपल्याला घ्यायचं आहे किंवा कोणत्या गाईचं वासरू आपल्याला घ्यायचं आहे किंवा एखादी कोणत्या प्रकारचं खिल्लार संगोपन करायचं आहे, या सर्व बारीकशीर गोष्टींचा अनुभव येत जाईल। तर मंडळी, या चित्रीकरणमध्ये आज आपण बघत आहोत बाजी, जो सध्या सोशल नेटवर्कमधून चर्चेत आहे। अगोदर अशोकदादा गायकवाड बलवडी यांच्याकडे हा बाजी होता। करसुंडी यात्रेमध्ये सर्वांनी बघितलं असेल किंवा त्या अगोदर मेजर गरंडे साहेब यांच्याकडे बघितलं असेल, त्याच्या अगोदर कल्लोळे सावकर यांच्याकडे बघितलं असेल, पण आता त्यानंतर जे शंखचे मामा आहेत म्हणजे माननीय गिरमिल्ला चंद्रशेखर गिरमिल्ला बागेळे मामा, तर यांच्याकडे हा आपल्याला बाजी बघायला या चॅनलमधून बघायला मिळतो आहे। आणि ज्यांना कोणाला समोर बघायचं आहे त्यांनीसुद्धा समोर जाऊ शकता जर या चित्रीकरणमध्ये कोणाला जरी गोष्ट अवगत नाही झाली तर। तर मंडळी, खिल्लार संगोपन महत्त्वाचं आहे आणि कोणतं खिल्लार संगोपन महत्त्वाचं आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर मंडळी, कृपया करून सर्वांना विनंती आहे की एखाद्या गोष्टीला जर खात्री भेटली असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर खात्री मिळाली असेल किंवा एखाद्या गोष्टीवर विश्वास बसला असेल किंवा एखाद्या गोष्टीने आपलं कर्तृत्व जगाला सांगितलं असेल किंवा जग जाहीर केलं असेल, तर त्या पॉईंटला, त्या वस्तूला, त्या व्यक्तीला, त्या खिल्लारला, त्या जागेला, त्या गावाला, त्या स्टार्टिंग पॉईंटला किंवा सुरुवातीच्या पॉईंटला कधीही विसरू नका। या व्हिडिओमध्ये मी आवर्जून खास करून का सांगतो आहे ते तुम्हाला प्रत्येकाची सरळ पद्धतीने भेट घेतल्यावर समजेल। धन्यवाद।